आरक्षण प्रकरणी शासन योग्य बाजू मांडून संरक्षण देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन। विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण प्रकरणी न्यायालयात दाखल जनहित याचिकेत शासनाकडून आरक्षण टिकवण्यासाठी योग्य बाजू मांडण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल। महाधिवक्ता यांची नियुक्ती करण्यात येईल। तसेच SBCचे सामाजिक शैक्षणिक मागासलेपण संबंधी जुन्या समितीचे अभ्यास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। SBC आरक्षणास संरक्षण शासन देण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले। मानीव दिनांकापूर्वीचे पुरावे सादर करू न शकणाऱ्यांसाठी पुरावे का सादर करू शकत नाही याबाबतचे स्पष्टीकरण प्रतिज्ञापत्रात सादर करावे। यावर गृह चौकशी करून जात वैधता प्रमाणपत्र देण्याची तरतूद कायद्यात आहे। त्यानुसार प्रमाणपत्रे मिळण्यास अडचणी येतात, त्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहतात, ही बाब अशोक इंदापुरे यांनी सांगितली। यावर मुख्यमंत्री महोदयांनी प्रतिज्ञापत्र विचारात घेऊन जात वैधता प्रमाणपत्र सुलभपणे देण्यासाठी संबंधित यश आम्हाला भेटलेला आहे, त्याबद्दल मी सन्माननीय मुख्यमंत्री यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। विणकर समाज आणि SBC समाजाकडून तसंच या बैठकीसाठी अनिल बाबर याने पुढाकार घेतला। आमची मोठी बहीण देवयानी फरांदे नाशिकची ते पण होती आणि मला वाटतंय की भिवंडीचे आमदार महेश चौगुले हे पण होते आणि काही आमदारांनी आम्हाला लेखी पाठिंबा दिला आणि काहीच आमचं बोलणं झालं की जर अधिवेशनमध्ये हा प्रश्न आला तर सर्व आमदार एकत्रित होऊन प्रवेश प्रक्रियेत संबंधित उमेदवारांचे जातीनुसार मूळ प्रवर्ग याबाबतचा तपशील सॉफ्टवेअरमध्ये अंतर्भूत करण्याची सूचना दिली। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये विशेष मागासवर्गातील प्रश्नांसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक ठेवलेली होती। त्याच्यामध्ये या समाजातील अनेक नेते उपस्थित होते आणि ह्या बैठकीमध्ये मी विशेष मागासवर्गासाठी एक आर्थिक विकास महामंडळ शासनाने सुरू करावं अशा पद्धतीची मागणी केली। त्याच्यावरती सविस्तर चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला अतिशय सकारात्मक घेत त्यांच्या सचिवांना सदर विषयाच्या बाबतीमधला अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहे। मला विश्वास आहे की ह्या वर्गातील विशेष म्हणजे SBC समाजातील लोकांच्या विणकर समाजातील लोकांच्या सगळ्या मागण्या हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे त्याच्यावरती सविस्तर चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती सकारात्मक पद्धतीने ते सोडवण्यासाठीचे एक आदेश आहे आणि अहवाल सादर करण्याचे आदेश हे त्यांच्या सचिवांना दिलेले आहे आणि मला विश्वास आहे की हे सगळे विषय निश्चित स्वरूपामध्ये आमच्या सरकारकडनं सुटतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आत्ताच आमच्या जनता राज्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब